ज्या सर्व लोकांना वेगवेगळ्या मूड प्रमाणे वेगवेगळ्या बॅग्स वापरायला आवडतात त्यांना आज आम्ही सिंपल बॅग्स कशी बनवायची हे शिकवू, आणि ज्यांना स्वतःच्या बॅग्स मध्ये प्रिंट्स आवडतात त्यांच्यासाठी ही उपयुक्त वेळ आहे शिकण्याची. शिकवणी संपता तुम्हाला कळेल की ह्या बॅग्स फक्त तुमच्यासाठीच नाही, परंतु ज्यांच्याशी तुमची कलात्मक वैचारिकता जुळते तशा लोकांना विकण्यासाठी पण आहे. या पाठक्रमासाठी आपण रंगीत पेस्ली प्रिंटेड फॅब्रिकची निवड केली आहे. एक दर्जेदार हँडबॅग बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे 18x30 इंचाचा प्रिंटेड कापडाचा तुकडा, 26 इंचाचे 2 बॅग स्ट्रेप्स, समान रंगाचे दोरे, मोजपट्टी, मार्कर, पिन्स आणि कात्री. आता आपण सुरुवात करूया. पहिले कापडाला अर्ध्यातून अशा प्रकारे मोडा की जेणेकरून उजव्या बाजूला त्याचे काठ एकत्र येतील. व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे काठांवर काही अंतर सोडून उघड्या भागाला पिन लावा. प्रत्येक बाजूला 3 पिन लावा. वरचा भाग उघडा ठेवायचा लक्षात ठेवा. कापडाला स्विंग मशीन वर ठेवा. आता स्टिच पॅटर्न सिलेक्टर ए निवडा आणि स्टिच लेंथ सिलेक्टर 2 किंवा 3 निवडा. शिवण चालू करा. तुम्ही रिव्हर्स स्टिचचा वापर करून स्टिचेस लॉक केले आहे ह्याची खात्री करा. काठांनी शिवा आणि शेवटपर्यंत जा. शेवटचा भाग लॉक करायचा विसरू नका. दोरा कापा. समोरची बाजू शिवण्यासाठी हीच प्रक्रिया पुन्हा करा. दोन्ही बाजूचं शिवण झाल्यानंतर पिन्स काढायचं विसरू नका. एका काठाला त्रिकोणी आकार द्या अशा प्रकारे आणि तिथे पिन लावा. हीच प्रक्रिया दुसऱ्या काठांवर पुन्हा करा. त्रिकोणच्या टोकदार रेषेपासून 2.5 इंच मापून चिन्हांकित करा. चिन्हांकित केलेल्या बिंदूवर एक आडवी रेष ओढा मी केल्याप्रमाणे. अशीच दुसऱ्या बाजूला करा. प्रत्येक बाजूला ओढलेल्या रेषाप्रमाणे शिवा. रिव्हर्स स्टिच लिव्हरचा वापर करून काठांना लॉक करायचं विसरू नका. दोरा कापा. थोडी जागा सोडून शिवलेल्या रेषांच्या बाहेर असलेल्या काटखुण्यांना कापून घ्या, ज्याने बॅगला व्यवस्थित आकार मिळेल आणि अवजडपणा पण कमी होईल. पुढे उघडलेल्या बाजूला 1 इंचानी मोडा आणि तिथे पिन लावा. बॅक स्ट्रेप्स लावण्यासाठी दोन्ही बाजूला 5 इंच मोजणी करून चिन्हांकित करा. दुसऱ्या बाजूला असेच करा. मी करते तसंच करा आणि केव्हाही व्हिडिओ पॉज करून हे पूर्ण करा आणि मग पुढे जा. बॅक स्ट्रेपचा एक शेवटचा भाग चिन्हांकित केलेल्या बिंदूवर ठेवा आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला मधोमध संरेखित करा. तिथे पिन लावा. खात्री करा की पट्टा सरळ आहे आणि पट्ट्याच्या दुसऱ्या भागाला
त्याच बाजूला चिन्हांकित करून पिन लावा. ही संपूर्ण प्रक्रिया दुसऱ्या पट्ट्यासाठी परत करा. बॅगला मशीनवर ठेवा. झिगझॅग स्टिच साठी स्टिच पॅटर्न सिलेक्टर सी निवडा आणि स्टिच लेंथ 1.5 सेट करा. बॅगचे दोन्ही काठ एकानंतर एक दाखवल्याप्रमाणे शिवा. आता स्ट्रेट स्टिच साठी स्टिच पॅटर्न सिलेक्टर ए निवडा आणि स्टिच लेंथ 2.5 ठेवा. पिन लावलेल्या मोडलेल्या काठाला बॅक स्ट्रॅप सह शिवा. शिवण झाल्यानंतर पिन्स काढायचं विसरू नका. पट्ट्याला मजबूती आणि दर्जेदारपणा देण्यासाठी व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे दुमडलेल्या भागावरून शिवण सुरू करा. बॅगचा आतला भाग बाहेर काढा. तुमची बॅग तयार आहे. हे सोपं आहे नाही का? पुढाकार घ्या आणि अशाच अजून बॅग्स बनवा. एकाकडे एवढ्या हँडबॅग्स कधीच नसू शकतात, तर तुम्ही #MadeByMeचा टॅग लावा आणि मिरवणूक करा. लवकरच तुमचे मित्र अशा बॅगसाठी तुमच्या मागे लागतील आणि या बॅग्स छान गिफ्ट सुद्धा असू शकतात. आणि हो, या बॅग्स प्लास्टिक बॅगचा उपयोग कमी करण्यासाठी पण मददरूप असू शकतात. चला तर मग तुमच्या स्वतःच्या स्टेटमेंट बॅग्स बनवा.